हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नागरिकांना कोरोना संक्रमणाची लागण झाल्यामुळे या सर्व 9 कोरोना बाधितांना भोकरदन येथील कोविड क्वारंटाईन सेंटर येथे भरती करण्यात आले आहे। दरम्यान गाव 5 दिवस कडकडीत बंद ठेवण्यात आले असून आरोग्य विभागाचे सर्वेक्षण सुरू करण्यात येत आहे। हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या सिरसगाव येथील 5 नागरिकांना आणि सावरखेडा येथील 1 तर हसनाबाद येथील 3 नागरिकांना कोरोनाच्या संक्रमणाची लागण झाल्यामुळे या सर्व 9 कोरोनाबाधित रुग्णांना भोकरदन येथील कोविड क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्यात आला आहे। त्यांच्या संपर्कातील एकूण 53 व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आला आहे। यापैकी 16 व्यक्तींना सिरसगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या क्वारंटाईन सेंटर येथे तर सावखेडा येथे 7 व्यक्तींना तसेच हसनाबाद येथील 30 व्यक्तींना हसनाबाद येथील गजानन विद्यालयातील कोविड क्वारंटाईन सेंटर येथे अलगीकरण करण्यात आले। हसनाबाद येथे कोरोना संक्रमण वाढत असल्याने येथील व्यापारी आणि रहिवाशी यांना ग्रामपंचायत आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली 16 ऑगस्ट पासून 5 दिवस कडकडीत बंद पाळण्यात येत आहे। हसनाबाद सिरसगाव आणि सावखेडा या गावांमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी पीएल कोलते काकाराव पवार यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका हे कोरोना बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचे सर्वेक्षण करून काही नागरिकांना होम क्वारंटाईन करत आहे। कोरोनाचा वाढता संक्रमण लक्षात घेऊन तालुका आरोग्य अधिकारी रघुवीर चंदेल यांनी हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन आवश्यक उपाययोजनाबद्दल मार्गदर्शन करून हसनाबाद येथील क्वारंटाईन सेंटर येथे भेट देऊन माहिती घेतली आहे। तर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घरीच सुरक्षित राहावे, अति महत्वपूर्ण कामासाठी बाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझर तसेच गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरुणराव मुळे डॉक्टर अश्विनी जेवरीकर कोरोना योद्धा स्वयंसेवक देवलाल अकोदे यांनी केलंय। हसनाबाद येथील सर्व व्यापारी यांनी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार स्वतःहून आपली आणि नोकरदार वर्ग यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, अन्यथा रिपोर्ट करून दुकान बंद करण्याची नोटीस ग्रामविकास अधिकारी गणेश इरतकर आणि सरपंच चंद्रकला कंगले सर्व दुकानदारांना दिली आहे। या कोरोना महामारीच्या काळामध्ये जे कोणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी सांगितलंय। जालन्याहून सुयोग खर्डेकर, MCN न्यूज, जालना।